सकते हो, जैसे कि मॉर्निंग में प्रिपरेशन चालू है, मींस अपना चीज़ है यहाँ पर, देन बटर है, देन शिजवान चटनी, एंड आप देख सकते हो जो कि कटिंग करके रखा हूँ टमाटो कुकुम्बर ऑनियन, और ये ब्राउन ब्रेड है गाइस। तो ये सैंडविच की तैयारी चले, और यहाँ पर टोस्टर है ओके, जो कि आप देखो यहाँ पे मस्त में ग्रिल हो रहा है ओके, ये ग्रिल हो रहा है, देन इसको क्लोज करते हैं। तो ये टोस्टर है, तो यहाँ पर ग्रिल सैंडविच हो रहा है, देन अपना टमाटो केचप यहाँ पर तो है। तो आप भी आ जाओ ब्रेकफास्ट करने के लिए, हम मिलते डायरेक्ट ब्रेकफास्ट में। यहाँ पर मिल्क शेक की तैयारी चालू है, जो कि 2 बनाना पीसेस एंड ड्राई फ्रूट्स हो, ओवर नाइट में हम लोग भिगा के रखे थे ड्राई फ्रूट्स है, और यहाँ पर मिल्क है गाइज। तो मैं आपको बताना चाहता हूँ, मतलब बोलना चाहता हूँ कि मिल्क को ज़्यादा बॉईल करके नहीं लेना है। मम्मा ने 1 टाइम बॉईल किया, और यही मिल्क हम लोग क्या करेंगे, लेफ्ट ओवर बचा हुआ नॉर्मल टेम्परेचर पे आने के बाद हम फ्रीज में रख देंगे। गाइज एक बात ध्यान रखना, अगर आपने गर्म गर्म दूध या कुछ भी खाना फ्रीज में रखते हो तो फ्रीज आपका ख़राब होने का चांसेस होएगा। तो यहाँ पे देखा ना, ये कुछ टेक्चर है, वाह नाइस। तो हम सबसे पहला फ्रेश होते हैं, फिर मिलते हैं। सैंडविच है ब्राउन ब्रेड में बन चुका है, देन टमाटो केचप 2 सैंडविच है। तो आप भी आ जाओ, थैंक यू सो मच। वीडियो को स्किप मत करना, वीडियो पूरा देखना। तो आज आपको पता चलेगा होल डे, आज मेरा स्पेशल डेज में कैसे इंजॉय करूँगा, बाहर जा रहा हूँ अभी। तो हम बाद में मिलते हैं। मैं मामा के पास जा रहा हूँ, और मुझे मेरा दिन याद आता है जो कि हम भी इसी तरह से चौल में रहते थे, छोटे से रूम में। तो आज यहाँ पर आया हूँ ओके, यही इनका घर है यहाँ पर। एक्चुअली उनके आँखें नहीं है, देखते फिर। क्या मामा तबीयत कैसी है? बस मामा तबीयत कैसी है? बढ़िया है। गर्म होते है? का? का बोलता है? आर भी गया तो अपना अच्छा का गरम होते म्हणून उघडा। अच्छा ठीक आहे, हां बरोबर गरम झालं तर। हे असं बघून आहे ना, म्हणजे माझे दिवस तेव्हाचे आठवतात ओके। असं चालीमध्ये राहायचो आणि विचार करायचो एका एका टायमाला की कधी परिस्थिती बदलेल, पण शेवटी तुम्ही तर बघितल्यात माझे ब्लॉग्स वगैरे। तुम्हाला एक खरं सांगतो, माझा जो मामा राहतो ना त्याला दिसत नाही बिचाऱ्याला, त्याचे डोळे नाही आहेत, म्हणजे डोळे म्हणजे होते अगोदर, पण बिचाऱ्याचे डोळे म्हणजे बंद झाले। कसं आहे? बरं आहेत ना? व्हिडिओ शूट चालू आहे आपला, व्हिडिओ यूट्यूबला आपला चॅनल वरती। हां माझे मामा ओके। तर गाईज म्हणजे पहिला बँड्राला रूम होता, पण आता त्यांचे डोळे नाही आहेत ओके, दिसत नाही, पण मामी कामाला जाते, असंच भेटायला आलो किती दिवसांनी आणि किती वर्षांनी ओके। हे आठवण मला पण आहे, मी पण असंच राहायचो, माहिती आहे ना तुम्हाला, तर हे दिवस आपण विसरू नाही शकत। आता मामाने मी जातोय बाहेर, जरा फिरून येतो आम्ही दोघं जण ओके। मामाने बोललो घरी या एक दिवशी, बघूया तर कधी कधी येत आहे। मामा पाटी एक आठवण म्हणून राहील। हा कुठे? कच्चा बांधकाम आहे ना इथे, कच्चा कसं वाटतं बांधकाम? काय हवं, काही पोरग आहे त्याला? रितेश कुठे राहतो? रितेश झोपलाय, त्याचा झावत आहे। कुठं झाला? काय झाला? झोपला, आता झोपला। अरे उठाव, हे रितेश, उठताय ना? हा रितेश आहे। हा बिचारा मामाला घेऊन जातो इकडे तिकडे रोजचा, म्हणजे हा हा घेऊन जातो, मामाच्याच बाजूला राहतोय, आणि आम्ही जातोय हॉटेलमध्ये एक मस्तपैकी जेवायला। मामाला बोललो आपण जाऊया, चला। मामाला बोललो मी, ॲक्च्युली ये तू मामा आपल्याकडे,
जाव म्हणजे राहायला ये एक दोन दिवस. कसं आहे माहिती आहे का, मामाने भरपूर स्ट्रगल केलेला आहे. म्हणजे एका टायमाला मामाचे डोले होते पण आता नाही आहेत, आणि बँड्रामध्ये त्यांचे एक एक नाही दोन दोन रूम होते. आणि आज ते नालाला सुपाऱ्याच्या वस्तीमध्ये राहायला आलेत, तुम्ही बघितलं हॉलमध्ये. काय करणार, त्यांना मुलगा नाही आहे, मुलीच आहेत. दोन मुली आता राहिल्यात, तीन मुलींचे लग्न झाले आहेत. मामी बिचारी जॉबला जाते, तर मम्मानीच माझ्या मामीला म्हणजे जॉब लावला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये. आणि आज त्या नोकरीमुळे त्यांचं घर वगैरे चाललं आहे, व्यवस्थित आहेत, खाऊन वगैरे आहेत सुखी. तर त्या मित्राला बोललो थँक्यू यार. रितेश हा रितेश चोगले ॲक्च्युली मामाच्या जोडीला असतो, कुठे जायचं असेल तर घेऊन जातो. ओके रितेश थँक्यू हा. आणि आता मी आणि रितेश आणि मामा जातोय एका ठिकाणी, म्हणजे हॉटेलमध्येच रेस्टॉरंटमध्ये जेवायला वगैरे, थोडंफार आम्ही जेवू वगैरे. आणि मला बॅक टू रिटर्न जायचं आहे गाईज, की तुम्हाला तर माहितीच आहे बॅक टू रिटर्न जायचं आहे, पुन्हा कुठे घरी जायचं आहे. तर मामाला भेटून वगैरे, मामीला भेटून वगैरे जाणार मी. आणि मामा पण येणार आहेत काही दिवसांनी गावाला. काय मग मामा याल ना, कधी याल तुम्ही? शुक्रवारी येणार आहेत मामा. तसं तुम्ही एका मामाला बघितलं, आता हे दुसरे मामा माझे. ते ठीक आहे, चॅनल आपलं युट्यूबवर. अरे व्हिडिओ नाव घे सागर शिरकर, तर आपला सबस्क्रायबर झालेला आहे. ठीक आहे, आता हा बोलतो व्हिडिओ टाकता तुम्ही, मी हा व्हिडिओ टाकतो. ॲक्च्युली व्हिडिओ असेच टाकत राहतो. तू शाळेत जातो की नाही? जातो बघा, शाळेत पण जातो, काम पण करतो, आणि घरी असे लक्ष पण ठेवतो. बघा आता इथे नसताना कोणीही, म्हणजे आम्ही तर लांब राहतो थोडंफार, पण आज मुलग्यासारखा तो मामाला घेऊन जायला माझ्या जोडीला आला. म्हणजे मामा बोलले माझे, चल रितेश ओळखतो, सर्व काही घेऊन तुला दाखवेल तो. मी बोलो ठीक आहे, मग मी त्याच्या जोडीला आलो. नाही मामा बघा, म्हणजे हे त्याचे ब्लेसिंग आहेत, आणि हे त्याला आशीर्वाद भेटणारच. देव बघतो कुठेही असला तर. आणि बघूया इथं छोटं मोठं रेस्टॉरंट काय आहे तो शोधतोय. मस्त जेवणार. ॲक्च्युली मम्मीचा उपास आहे, मम्मी बोलली नको. मग मामाने मी चालू आहे, मामी पण घरातच आहेत, मामाने मी इथे चालू आहे. आणि काय मामानं हाय तरी करा, कशात? हाय. तुमची एक आठवण म्हणून यूट्यूबवरती व्हिडिओ दिसणार तुम्ही, पण तुम्ही बघू नाही शकत, सॉरी. मामा बघू नाही शकत, पण माझी एक आठवण म्हणून राहील. आणि तो आपला भाऊही आहे तिथे. ओके ठीक आहे, तर आता बघूया, मस्तपैकी खातो वगैरे. आपण जाऊ ना का नाही जाणार? आपण तिथे गेलं नमून सांग घालून तर सगळं भेटेल ना. बरोबर, आपण कोण नाही तर काय करणार? तुम गॉगल लगाय का कैसे दिखेगा? कैसा फील? सब ठीक है क्या? मैं ठीक हूँ, आप कैसे हो? बहुत दिनों के बाद दिखाई. क्या बोलू मैं, यहाँ से ही ना कम से कम 6-7 तो झाड़ लेके जाता था. ये शो पीस का है. और कौन सा है? तो ये किधर रखना पड़ेगा? हॉल में रख सकते, बेडरूम में रख सकते हैं, धूप नहीं लगना चाहिए डायरेक्ट, कहीं भी रख सकते हैं इसमें पानी. लेकिन अगर ये, हाँ समझ गया, अगर ये अगर मैं झाड़ रख रहा हूँ, मैं कैरी करके ये हैंड में लेके जाएगा, क्योंकि इतना वेट नहीं है. हाँ नहीं तो अभी इसका मेरे को बताओ. ये इसका ना इसमें पानी नहीं, एक बार इसको पानी डाल दिए, ये रूट से ना पानी अब्सॉर्ब करता है. नहीं अगर इसका फ्यूचर में क्या बेनिफिट रहेगा, जैसे कि मैं हॉल में रखा. ऑक्सीजन प्लांट रहता है ये. ऑक्सीजन प्लांट है, ऑक्सीजन प्लांट है. फूल भी रहेगा और सो पीस भी रहेगा. देखो फूल इसका बारीक बारीक व्हाइट व्हाइट फूल है. क्या प्राइस है? सर तुम्हें पता है मैं जब है ना यहाँ पर रहता था, यहाँ पर ही मतलब अपना घर यहाँ पर ही था. अभी मैं थोड़ा लॉन्ग डिस्टेंस हो गया, लेकिन जितने भी घर में जो पेड़ है और जो पौधे हैं ना, तो इस सर के पास ही लिया है. एंड आज मैं बहुत मिस कर रहा हूँ. लेकिन एक कहावत है ना, जो अपना फैमिली मेम्बर्स में है ना, जब कनेक्टेड हो जाता है तब आपको सब बता दे डिटेल्स, इसी तरह से मुझे बता देते हैं. और मैं आज बहुत मिस कर रहा हूँ. एंड देन अभी भी आप देख सकते हो मैं यहाँ पर आया हूँ, मतलब मेरे दीदी यहाँ पर रहती है. सो अंकित आप पहचानते रहोगे, तो यहाँ पे रहती है. तो अभी भी मैं इनके पास आता हूँ और हमेशा देखता हूँ. तो मैं बोला हूँ कि अगर मेरी सिस्टर वहाँ तक आएगी तो गाड़ी से लोड करेंगे और लेके जाएंगे. क्या एक्चुअली मालूम है, इनके ऊपर ट्रस्ट बहुत है. थैंक यू.
वोडाफोन आहे, वोडाफोन आहे आपल्या जवळ, वोडाफोन आहे. लाईट गेलेली, वोडाफोन. वोडाफोन आहे बघा. पाण्याला टच करा. चल बाबू, सो बाय द वे आता बॅक टू घरी जातोय. ओके, आणि रात्रीचा टाइम झालेला आहे. ओला बुक केले, देन जायला आपल्याला एक तास जाणारच आहे. सॉरी थोडा अंधार आहे. लाईट नाही का दादा, थोडी दोन मिनिटासाठी बस. ॲक्च्युली लाईटचा उजेड नाही पडणार, रात्रीचं वेळ झालेली आहे. इट्स ओके. आणि जिजू गेले, तुम्हाला तर माहितीच पडलं असेल व्हिडिओ बघून. देन मित्र होता सोबत. ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, मी अगोदर इकडेच राहायचो. ओके, अँड देन बाय द वे आता तुम्ही बघतात व्हिडिओमध्ये, आता दुसरीकडे आहे राहायला, नो प्रॉब्लम. देन राहिलेत कमी दिवस गाईज, ॲटलिस्ट 10 दिवस राहिलेले आहेत आपल्याकडे. तर हा मुवमेंट आणि ही एन्जॉयमेंट मला लक्षात राहील. ओके, आपल्या भारतामध्ये, आपल्या इंडियामध्ये आपला देश आहे. ओके, या सर्व गोष्टी आठवणी राहतात. मग कधी कधी मी स्वतःहून माझे ब्लॉग्स बघतो आणि व्हिडिओ बघतो, तर मला आठवण आल्यावरती असेच आपल्या आयुष्यामधल्या आठवणी असतात, बाकी काय नसतं. तर मामाकडे पण भेटलो. ओके, मम्मा घरी अगोदरच गेले, ताईने कॉल केलेला, ताई बोलत होती राहा, आपण नाही बोललो कारण उद्या घरामध्ये पाहुणी येणार आहेत, तर तो स्पेशल तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार. ओके, घरामध्ये पाहुणी कोण मला भेटायला येतात सहजासहजी. बोलले किती दिवस तुम्ही भेटायला नाही आलो सागर, आम्हाला भेटायचं. मी बोललो या तुम्ही सर्वांनी घरामध्ये. त्यांच्यासाठीच मी आता जातोय, कारण की कसं आहे, जर मी नाही गेलो तिकडे तर ते येणार घरामध्ये आणि मी तिथे नसणार, मग त्यांना पण कसंच तरी वाटेल ना, कम्फर्टेबल फील नाही होणार. बाय द वे मम्मा आहे, डॅडी आहे, पण बाय द वे ते माझ्यासाठी येतात, तर मला जाणं कर्तव्य म्हणून मी आता रात्रीचंच निघतो. नाही तर मी माझा प्लॅन होता एक दिवस राहायचं होतं ताईकडे आणि मग दुसऱ्या दिवशी निघणार होतो. पण एनिवे, आणि जायचा प्लॅन आहे कुठे, एकवीरा आई, बघूया. प्लॅन ठरलेला आहे सॅटरडे संडे, पण जर तो प्लॅन फिक्स झाला बघूया, देवाच्या दर्शनाला जाय. गुड मॉर्निंग माय टू फॅमिली, जस्ट अभी उठा हूँ अँड देन फ्रेश होना है. आपने देखा व्हिडिओ में, मैंने बताया कि मुझे जाना है बाहर. ओके, और घर में मेहमान आने वाले, तो जाके प्रिपरेशन करना है. आपने ये वीडियो देखा उसके लिए सही दिल से थैंक यू सो मच. कमेंट्स आ रही थी कि हिंदी में सर ब्लॉग बनाओ. इट्स ओके, एनीवे मैं हिंदी में ब्लॉग बनाना कंटिन्यू स्टार्ट करूँगा. देन प्लीज़ गाइज, आपसे एक बात शेयर करना चाहता हूँ कि आपने जैसे मामा का वीडियो देखा, तो प्लीज़ अगर आपको क्या अच्छा लगा और क्या नहीं अच्छा लगा तो वीडियो में प्लीज़ कमेंट्स में बता देना वीडियो कैसा था. आई होप आपको ये वीडियो अच्छा लगा होगा, तो प्लीज़ लाइक शेयर एंड सब्सक्राइब करना गाइज. ये मोमेंट मुझे याद रहेगा, इसके लिए मैंने मामा को शूट किया और मुझे ऐसा लगा दिल में कि नहीं शूट करके रखना चाहिए, आज ना कल मुझे याद आएगी तो मैं मामा को इस वीडियो से देख सकता हूँ. बाय बाय, सी यू नेक्स्ट ब्लॉग. आई लव यू माय यूट्यूब फैमिली.